विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पहुया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबात मध्ये। शिर्डीकरांच्या विविध मागण्यांसाठी दिगंबर कोते यांचे गेल्या 7 दिवसांपासून अमरण उपोषण सुरू होते। जिल्हा प्रशासनाने समन्वय साधत मागण्या मान्य करून भोजनालय उघडण्याचे लेखी पत्र देत आज उपोषण सोडवण्यात आले, तर द्वारका माई मंदिराचे गेट उघडण्यासाठी 1 महिन्याचा अवधी देण्यात आला आहे, अन्यथा पुन्हा उपोषण करण्यात येईल असे दिगंबर कोते यांनी सांगितले। कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने घेतलाय, त्यामुळे नगर जिल्ह्यातील 8 बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित होऊन रणधुमाळी थंडावली आहे, त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झालाय। मात्र ज्यांना बाजार समितीत काम करायचे आहे त्यांच्या पुढे सोसायटी आणि ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक येण्याचे आव्हानही निर्माण झाले। पारनेर तालुक्यातील गुणोरी येथील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे। बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा केलाय। दत्तात्रय किसन खोसे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे। खोसे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला रस्सीच्या सहाय्याने गळफास घेतला। श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्धार व्यक्त करून आतापासूनच बूथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी, यासाठी शहरात सुकाणू समिती नेमण्यात आली असून घोषणा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण केले। छत्रपतींचे आदर्श विचार आजही प्रेरणा देणारे आहेत। स्वराज्याच्या रक्षणासाठी गड किल्ल्यांची निर्मिती म्हणजे अभूतपूर्ण गोष्ट आहे। दुर्लक्षित गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करणे शिवभक्तांची जबाबदारी आहे असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले। श्रीरामपूर नेवासा सोनई शेवगाव परिसरातून तसेच जालना नाशिक औरंगाबाद जिल्ह्यातून चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले। संजय रावसाहेब चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे। आरोपीकडून 14,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। आरोपी चव्हाण याच्या विरोधात 25 गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत। शहरातील सध्याच्या वातावरणात झालेल्या बदलामुळे अनुषंगाने ताप डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून गाळून थंड करून प्यावे, जेणेकरून अतिसार कावीळ या रोगांपासून संरक्षण होऊ शकेल असे आवाहन नगराध्यक्ष अनुराधा अधिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। विकास कामांबरोबर नागरिकांचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात भूमिगत गटारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। शेवगाव तालुक्यातील बाळमटाकळी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या विद्युत पुरवठा बिले भरण्यासाठी महावितरण विभागाने अचानक खंडित केल्याने तो विद्युत पुरवठा पूर्ववत करावे, तसेच वीज बिलात शेतकऱ्यांना वीज बिलाची रक्कम कमी करून सवलत द्यावी आणि बंद केलेला विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन भाऊ काकडे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजापुरे, ग्रामपंचायत सदस्य फिरोज भाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकऱ्यांसह बाळम टाकळी महावितरण कार्यालयासमोर 2 तास ठिय्या आंदोलन करत महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता पंकज मेहता यांना रस्ता रोको बाबतचे लेखी निवेदन देण्यात आले। शेतकरी बांधव साहेबाला अशी विनंती केलेली आहे की 1 तारखेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याकडून तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही जे 8,000 रुपये मागतात, आणि शेतकऱ्याचं म्हणणं आमचं सगळ्याचं मत असं आहे की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडून 3,000 रुपये पाहिले पूर्वीप्रमाणे भरून घ्यावे। अतिवृष्टी झाल्यामुळं जे शेतकऱ्याचं आज जे सर्व पिकाचं जे नुकसान झालेलं आहे याची शासनाने तुम्हाला
एमएससीबीने थोड़ी तरी त्याची जाणीव ठेवावी आणि 3-3 हजार रुपये प्रत्येकाकडून ये भरून घ्यावेत आणि 1 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि तिथून पुढे तुम्ही जे शेतकरी वीज बिल भरणार नाहीत 3-3 हजार रुपये त्यांचे रीतसर त्यांचे तुम्ही कनेक्शन कट करावेत तोपर्यंत तुम्ही आज आम्हाला आज ह्या क्षणाला तुम्ही आमची लाईट चालू करून दिली पाहिजे तोपर्यंत आम्ही ह्या क्षणापासून आम्ही तुमच्यापासून उठणार नाहीत असं सर्वांच्या वतीनं साहेबाला विनंती करतो आणि थांबतो। कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर सी एम कन्या विद्या मंदिरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीशभाई गुजराती यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्र परिवाराच्या वतीने विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव होते। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील, प्राचार्य मंजुषा सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुजराती, डॉक्टर तुषार गलांडे आदींची उपस्थिती होती। तुम्ही खूप भाग्यवान आहे की अशा शाळेत तुम्हाला सुरासीताईंसारख्या मुख्याध्यापिका अशा शिक्षिका लाभल्या, तर खरोखर तुम्ही त्यांच्याकडून आदर्श घ्या। मी थोडक्यातच सांगणार आहे कारण सरांचा इतिहास ऐकला तर काही गोष्टी पुढे कधीतरी संधी मिळाली तर निश्चितपणे तुम्हाला सांगेल। तुम्ही आपल्या परिस्थितींचं तुमची जी आत्ताची परिस्थिती आहे, काहींना कपडे दिले काहींना वह्या दिल्या, त्याचा अजिबात वाईट वाटून घेऊ नका। परिस्थिती काळ हा जीवनातला बदलत असतो। पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या चरणाची प्रतिकात्मक पूजा शहरातील नाईक चौकात करण्यात आली। गेल्या 6 वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत। या विषयावर अनेकदा आंदोलने होऊन देखील हे काम अद्यापही न झाल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या रस्त्याचं काम पुढच्या 15 दिवसात अत्यंत प्रगतीपथाने जर सुरू झालं नाही तर यानंतर खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे फोटो गाड्यात लटकून पूर्ण विधानसभा मतदारसंघात आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहोत यांच्या नावाने। आम्ही ते पैसे राष्ट्रीय महामार्गाला देऊन किमान खड्डे बुजवण्याचं तरी काम होईल अशी अपेक्षा ठेवणार आहोत। हे आंदोलन येत्या 15 दिवसात आम्ही करणार आहोत। जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आधार साहित्य देण्यासाठी नोंदणी अभियान हाती घेण्यात आले असून 50,000 दिव्यांगांना साहित्य देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली आहे। शिर्डी मतदारसंघात 300 दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजन केलेल्या कार्यक्रमात शालिनी विखे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे। तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तपासणी होऊन नोंदणी झालेल्या 300 दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आले। जामखेड तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला असून यामध्ये जवळा, सावरगाव, नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाल्याने येथील रिक्त झालेल्या पदांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। तर संबंधित गावात निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। तसेच या पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीचे नियोजन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।